मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली आणि तिचा पती कुणाल यांचा विवाह झाल्यानंतर दोघेही दुबईलाच राहतात. चाहत्यांसोबत तितकंच कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा दुबईमधले काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोनाली आणि कुणाल यांनी लॉकडाऊन दरम्यान लग्न केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला देखील येता आलं नव्हतं. तर आता लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आणि हळदी कुंकू सोनालीने तिच्या कुटुंबासोबत साजरा केला असून याचे काही फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येतं तेव्हा साजरी होते पहिली संक्रांत. 2 फेब्रुवारीला आमच्या साखरपुड्याला 2 वर्ष झाली आणि आमची पहिली संक्रांती आम्ही 2 फेब्रुवारीला साजरी केली, अशी कॅप्शन देखील सोनालीने दिली आहे. सोनालीने काळ्या रंगाची साडी, स्लीवलेस ब्लाउज आणि त्यावर हलव्याचे दागिने घातले आहेत, तर कुणालने ग्रे रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघेही या लुक मध्ये खुलून दिसतायत. तर तुम्हाला हे फोटोज तसंच सोनाली आणि कुणाल यांचा मकर संक्रांती लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.